त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला अतिशय चांगलं प्रसन्न असं वातावरण होतं. अगरबत्ती लावलेली होती, समई लावलेली होती, रांगोळी काढलेली होती, असं तार होत. आतमध्ये चांगली टाळ पकवायची धून ऐकली येत होती. त्याला वाटलं या ठिकाणी कशाला या ठिकाणी जायचं, काय आपल्याला माहितीये भजन कीर्तन असेल काहीतरी, या ठिकाणी मला काही जाऊ असं वाटत नाही, आपण आता थोडस पुढे जाऊ. त्या ठिकाणी चांगली लाइटिंग केलेली होती, सगळं पुढं एकदम काचेचा दरवाजा होता, रंगीबेरंगी सगळं तिथं लावलेलं होतं. आतमध्ये चांगला डीजेचा आवाज येत होता. त्याला असं वाटलं खूप चांगलं दिसतंय इथं, पोस्टर बेस्टर चांगले एकदम सुंदर स्त्रियांचे लावलेले आहेत, आपण इथं काय येते पाहू. आणि तो पटकन तिथं आतमध्ये शिरला, बाहेरच्या त्या खव्याला भुलला. आणि आतमध्ये शिरला तर तिथं नरक होतं. बाहेर मतदारांचं होतंय, आपण बाहेरच्या त्या खव्याला भुलतोय. सगळं आपल्याला वाटतंय नाही खूप आलबेल आहे, इथं खूप चांगलं दिसतंय, परंतु ते तसं नसतंय मित्रांनो. जे साधेपणात असतात तेच काम करतात, आणि हे जे भूल दापा देणारे जे जाहिरात करणारे आहेत हे फक्त निवडणुकीपुरतं प्रलोभन देत असतात. आणि म्हणून ज्या काही पार्ट्या होत आहेत, दारूची व्यसनं देत आहेत, मतदारांना भुलवत आहेत, हे सगळं चित्र व्यवहारमध्ये आम्ही पाहतोय. हे फक्त निवडणुकीपुरतं असणार आहे, पुढची 5 वर्ष तुम्हाला नरक यातना भोगावं लागणार आहे. या गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि म्हणून जसं आम्ही या ठिकाणी आपल्या शायरांनी सांगितलं, 20% राजकारण आणि 80% समाजकारण या धर्तीवर जर कोणता पक्ष काम करत असेल तो फक्त आणि फक्त शिवसेनाच या ठिकाणी करतोय. कारण आपण सगळ्यांना अनुभव आहे, कुठल्याही आरोग्याचा, कुठल्याही दवाखान्याचा, कुठल्याही पेशंटचा प्रश्न असो, कुठलाही पोलीस स्टेशनचा प्रश्न असो, किंवा कुठला खासगी जीवनातला प्रश्न असो, तुमच्या मदतीला धावून येणारे दिनेश भट आणि त्यांचे कार्यकर्तेच आहेत. हे गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून कधी रात्र बेरात्री 24 तास आपल्यासाठी उपलब्ध असणारा माणूस हा फक्त शिवसेना. आणि या गोष्टीची आपण नोंद घेतली पाहिजे, नाहीतर भूलताफा देणारे सगळेच आहेत. खरं म्हणजे साहेब मी लहान होतो तिथून एक शब्द ऐकतोय की जव्हार आणि नाशिक रेल्वे मार्ग चालू होणार आहे. दरवेळेस गंगा साहेबांच्या अजेंड्यावरती हा विषय असतोय. मी मागाही विक्रमगडला याबद्दल बोललो होतो. तुम्हाला खरोखर डहाणू पासून डहाणू जव्हार नाशिक आता वंगा साहेबांची हयात होत आली. किती वेळात आमदार झाले.